शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा शेतकरी यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जून दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या एकूण सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार आज कोकणातील पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर तसेच विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सोबतच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ आणि वाशिम सोबतच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे मात्र जे ठाणे मुंबई नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव सोबतच बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता नसून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो